शासनाने म्हैसमा येथील वातानुकूलित तंबूवर लाखोंचा खर्च केला होता, मात्र हा खर्च पाण्यात गेल्याचं चित्र दिसून येत आहे। या तंबूची स्थिती खंडारमय झाल्याचं समजत आहे। पाहूयात ही बातमी। मराठवाड्याचे मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हैसमाळ येथे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्या कार्यकाळात वनक्षेत्र परिसरात 1,18,00,000 रुपये निधी मंजूर झाला होता। यामध्ये 11 वातानुकूलित तंबू, उपहारगृह, गार्डन, सभागृह आणि पर्यटकांसाठी विविध सुविधांच्या व्यवस्था दिल्या होत्या, मात्र हे काम अपूर्ण राहिले होते। अपुरे झालेले हे काम सुरू होण्याच्या आतच हे वातानुकूलित तंबू आणि सभागृह खंडारमय झाले आहेत। तर याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे गार्डन आणि महागडी झाडे जमीनदोस्त झालेली आढळतात। या जागी जंगली झाडांनी ताबा घेतल्याचं चित्र दिसत आहे। तात्कालीन वनक्षेत्रपाल अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांचा चिरीमिरीचा व्यवहार न जमल्यामुळे हे काम बंद पडल्याचं समजत आहे। तसेच येथील परिसरात हे तंबू आणि उपहारगृह सुरू झाल्यास स्थानिक हॉटेल चालकांच्या धंद्यावर परिणाम होईल, म्हणून स्थानिक राजकारण्यांनी हा प्रकल्प सुरू होऊ नये यासाठीही जोर लावल्याचं बोललं जात आहे। जर वेळीच हा प्रकल्प सुरू झाला असता तर अनेक बेरोजगारांना या प्रकल्पामुळे रोजगार मिळाला असता, मात्र असे काही झाले नाही। म्हैसमाळ विकास प्राधिकरणात आत्ताच विविध विकास कामांसाठी 40 ते 50 कोटीचा निधी मंजूर झाला। त्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे रोडची झालेली चाळणी, यामुळे पर्यटकांची संख्याही घटल्याचं चित्र दिसत आहे आणि त्यात या प्रकल्पामुळे शासनाचा लाखोचा खर्च या तंबूमुळे पाण्यात गेलाय याचे काय, असा प्रश्न पर्यटक विचारत आहे। मी अर्चना दिनेशांबोरे, म्हैसमाळ वन समिती अध्यक्ष, पंचायत समिती खुलताबाद सभापती, माननीय प्रशांत भाऊ आमदार कम यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून म्हैसमाळ येथे तंबू व सुशोभीकरणासाठी 1,01,00,000 निधी उपलब्ध झाला असून 72,00,000 खर्च झाले। तरीही तेथील जागा ओसाड व अस्वच्छ झाली, त्यामुळे तेवढा खर्च करूनही बऱ्याच वस्तू चोरीस गेल्या व 3 वर्षापासून बंद असल्यामुळे झालेले काम हे पडलेले आहे। परवाच विभागीय आयुक्त भापकर साहेबांनी तेथे पाहणी केली, तरीही लवकरात लवकर काम चालू होईल जेणेकरून गावातील गावकऱ्यांना रोजगार मिळेल। धन्यवाद। शालिनी प्लस साठी राजेश थोरात, खुलताबाद।